गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट, आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचारसरणी हा घटक अभ्यासत आहोत। तर विचारसरणीच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे तर ते आपण बघत आहोत। त्यामध्ये 8 पॉईंट आहे, त्यापैकी 4 पॉईंट बघितलेले होते आणि 5th नंबरचा पॉईंट बघूया, गतिशील असते। तर विचारसरणी कशी असते? गतिशील असते। ती स्थिती म्हणजे एका ठिकाणीच ती स्थिरता किंवा स्थितिशील नसते तर ती बदलणारी असते। विचारसरणी स्थितिशील नसते तर ती बदलणारी असते। विचारसरणी स्वीकारताना प्रत्येक देश आहे तशी न स्वीकारता तिच्यात बदल करून स्वीकारतो। प्रत्येक देश काय करत असतो या विचारसरणीमध्ये? आहे तशी न स्वीकारता त्यामध्ये बदल करत असतो। जसं की आपल्या घरच्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि त्या विचारानुसार असतो वागण्याचा प्रयत्न करत असतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारानुसार आचारानुसार घडत असतो, बदलत असतो आणि वागत असतो। अनेक देशात स्थूलमानाने सारखीच विचारसरणी असते। तपशीलात गेल्यास त्यांच्यात बरीच तफावत जाणवते। तपशीलात जर बघितलं तर विचारसरणीमध्ये खूप अशी तफावत जाणवते। वेगवेगळी अशी विचारसरणी दिसून येते। देश आहे तशी विचारसरणी का स्वीकारत नाही? देश आहे त्या पद्धतीची विचारसरणी ते का स्वीकारत नाही? कारण व्यक्ती तशा विचारसरणी दिसून येतात। तिच्यात बदल का करतात? या बदलांचा काय परिणाम झाला? तर तिच्यामध्ये का बदल करतात आणि या बदलांचा काय परिणाम झाला याचा अभ्यास राजकीय व्यवस्थेचे स्वरूप समजण्यास आवश्यक आहे। तर याचा अभ्यास राजकीय व्यवस्थेचे स्वरूप समजण्यास फार महत्त्वाचा आहे, आवश्यक दिसून येतो। 6th नंबरमध्ये आहे योग्य अयोग्य मापनासाठी। विचारसरणी योग्य आणि अयोग्य मापनासाठी आवश्यक आहे। सर्वच राजकीय व्यवस्थेच्या कृतीची दिशा विचारसरणीतून व्यक्त होत असते। सर्वच जी काही राजकीय व्यवस्था आहे तर या राजकीय व्यवस्थेची कृतीची दिशा तर ही कृतीची दिशा विचारसरणीतून व्यक्त होत असते। जसं की एखाद्या राजकीय पक्षाला कशा पद्धतीने कार्य करायचे आहे तर ते त्याच्या भाषणातून लक्षात येत असते, किंवा एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपले उद्दिष्ट सार्थक करायचे आहे आणि तो कोणत्या दिशेने चालत आहे त्याच्या त्या विचारातून ते व्यक्त होत असते। म्हणजेच एकंदरीत विचारसरणीतून ज्या काही गोष्टी आहेत तर त्या व्यक्त होत असतात। राजकीय व्यवस्थेची कृती योग्य आहे किंवा नाही हे विचारसरणीचा आधार घेऊनच ठरविले जाते। तर एकंदरीत बघा, यामध्ये राजकीय व्यवस्थेची जी काही कृती आहे तर ती योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा आपल्याला कशाच्या माध्यमातून कळत असते? विचारसरणीच्या माध्यमातूनच कळत असते। थोडक्यात राजकीय व्यवस्थेच्या कृतीचे मोजमाप करण्याचे साधन म्हणून तिचा अभ्यास आवश्यक आहे। थोडक्यात बघायचे झाल्यास राजकीय व्यवस्थेची कृतीचे मोजमाप जर करायचे झाल्यास तर मोजमाप करण्याचे साधन म्हणून सुद्धा या विचारसरणीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो। 7th नंबरमध्ये आहे देशाचे नुकसान झाले। विचारसरणीच्या आग्रही भूमिकेमुळे, पोथीनिष्ठतेमुळे अनेक राजकीय व्यवस्थेचे नुकसान झालेले आहे। या विचारसरणीच्या आग्रही भूमिकेमुळे काय झालेले आहे की पोथीनिष्ठतेमुळे अनेक राजकीय व्यवस्थेचे सुद्धा नुकसान झालेले दिसून येते। रशियातील उत्पादनास साम्यवादी पोथीनिष्ठतेमुळे खीळ बसली आहे। साम्यवादी जी पोथीनिष्ठता आहे त्यामुळे खीळ बसली आहे। फॅसिझम व नाझीझमच्या अतिरेकी भूमिकेमुळे इटली व जर्मनीत अतोनात नुकसान झाले आहे। इटलीमध्ये आणि जर्मनीमध्ये अतोनात असे नुकसान या विचारसरणीमुळेच झाले आहे। आज अनेक देशात धार्मिक मूलतत्ववाद वाढतो आहे। तर हा धार्मिक मूलतत्ववाद कशामुळे वाढतो आहे? तर त्या विचारसरणीमुळेच। त्यांच्या संभाव्य परिणामासंबंधी किमान अनुमान करण्यासाठी विचारसरणीचा अभ्यास आवश्यक आहे। तर त्याच्या संभाव्य परिणामासंबंधी किमान अनुमान करण्यासाठी का हे धार्मिक मूलतत्ववाद वाढले यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी किंवा कशामुळे याची वाढ झाली तर यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, विचारसरणीचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे। त्यानंतर आहे 8th नंबरमध्ये प्रचलित शब्द समजण्यासाठी। जी काही प्रचलित शब्द आहे तर ते समजण्यासाठी सुद्धा राजकीय पक्षांना डावे उजवे मध्यमार्गी प्रतिगामी प्रतिक्रियावादी पुरोगामी अशी बिरुदे लावली जातात। कारण डावे उजवे हे केवळ शब्द नाहीत तर विशिष्ट विचारसरणीचे द्योतक आहे। डावे उजवे हे शब्द नाहीत तर ते विशिष्ट असे विचारसरणीचे द्योतक दिसून येतात। या शब्दातून राजकीय पक्षांच्या मानसिकतेवर पोत कळते।
त्याची ओळख होते. तर यामुळे काय होत असते की जी विचारसरणी आहे या विचारसरणीतून मानसिकतेचा पोत कळत असतो, त्यांची ओळख कळत असते किंवा हा पक्ष कोणत्या बाजूने वळत आहे या विचारसरणीतून आपल्याला लक्षात येत असते. पक्ष त्यांच्यातील टोकातील वैचारिक मतभेद एखाद्या देशाचे राजकारण राजकीय प्रक्रिया समजण्यासाठी विचारसरणीचा अभ्यास आवश्यक आहे. तर त्यांच्यातील जी काही टोकातील मतभेद आहे, कोणत्या पक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये मतभेद आहे, तसेच एखाद्या देशाची राजकारणाची प्रक्रिया आहे, राजकारण प्रक्रिया समजण्यासाठीच या विचारसरणीचा महत्त्वाचा वाटा दिसून येतो. अशा पद्धतीने राजकीय विचारसरणीचे नेहमीच प्रत्येक देशाची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर प्रत्येक देशाची वेगवेगळी अशी या विचारसरणीमुळेच वेगवेगळी अशी भूमिका